सर्वांना शरणू शरणार्थी, मी निळकंठ ताकबीडकर। मागचे चार दिवस आम्ही राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी अहमदपूरकर आप्पाजींच्या भक्तिस्थळीतील समाधीला वंदन करून समतानायक लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा यांच्या वास्तव्य असणाऱ्या भूमीला वंदन करण्यासाठी शक्तिस्थळ मंगळवेढ्याकडे निघालो होतो। आज आमचा चार दिवसांचा प्रवास पूर्ण झालेला आहे। यामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचाराला घेऊन, वचन साहित्याला घेऊन लोकांमध्ये आम्हाला जागृती करता आली याचा आम्हाला समाधान वाटतं। खरं तर आजचा काळ महात्मा बसवण्णांच्या विचाराचा निर्माण करणं, महात्मा बसवण्णांचा विचार लोकांच्या पुढे ठेवणं ही आमची प्राथमिक भूमिका होती। पण सद्यस्थितीमध्ये लिंगायत समाजाचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांवरती महाराष्ट्रातल्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अपेक्षित चर्चा होणं, ते प्रश्न निकाली निघणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलेलं असताना काही लोक भावनिकतेचं राजकारण करू पाहत आहेत। महात्मा बसवण्णांच्या विचाराला काही लोक केवळ राजकीय मुद्दा म्हणून पाहत आहेत। अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवण्णांचा विचार आम्हाला लोकांमध्ये घेऊन जाऊन मंगळवेढा येथे जिथे महात्मा बसवण्णा एका दशकापेक्षा अधिक काळ वास्तव्य केलं गेलं, त्या ठिकाणी आज महात्मा बसवण्णांचं साधं स्मारक नाही आहे, कुठलं स्मृतिस्थळ नाही आहे, ही सल महाराष्ट्रातल्या तमाम लिंगायत समाजाच्या मनामध्ये आहे आणि याला कुठंतरी वाचा फोडली जावी आणि मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णांचं स्मारक व्हावं ही आमची भूमिका होती। ही यात्रा घेऊन जात असताना आम्हाला महात्मा बसवण्णांच्या विचाराचं प्रबोधन करता आलं। आमचा एक मानस होता की महात्मा बसवण्णांचा विचार लोकांना सांगत असताना, महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य लोकांच्या पुढं ठेवत असताना, महात्मा बसवण्णांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी मागच्या अनेक दशकांपासून लिंगायत आंदोलनामध्ये, बसव चळवळीमध्ये अनेक लोक योगदान देत आहेत। त्याच पद्धतीनं महात्मा बसवण्णांचं स्मारक मंगळवेढा येथे जर झालं तर देश विदेशातनं लोक मंगळवेढ्याला येतील आणि मंगळवेढ्याला लोक येऊन त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात जो काही दिदीप्यमान इतिहास निर्माण केला आहे, मानवी मूल्यांचं रक्षण केलं आहे, समता बंधुता न्यायाचे महात्मा बसवण्णा कृतिशील जनक होते, नायक होते, तो इतिहास पुन्हा लोकांच्या पुढे येईल आणि लोक पुन्हा बसवपथावरती वाटचाल करायला लागतील ही आमची भूमिका आहे। पण आज आमच्या समाजातले काही लोक ज्या लोकांना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा स्वतःसाठी वेगळं काहीतरी निर्माण करायचा ही भूमिका त्यांना घ्यायची आहे, ती लोक आमच्या समाजात वेगळंच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। विशेषतः संघ आणि भाजपाची जी विचारधारा आहे ती महात्मा बसवण्णांच्या विचाराला परस्पर पूर्ण विरोधातली विचारधारा आहे। पण आज ते लोक मुद्दाम लिंगायत समाजामध्ये नको तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या लोकांना आमच्या समाजातले काही राजकीय प्रतिनिधित्व करणारे लोक पुढाकार देत आहेत। अशा परिस्थितीमध्ये ते लोक आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मावरनं वाद पेटवत आहेत, आमच्या धर्मावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, आमच्या समाजाचा इतिहास नाकारत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक नवीन फंडा काढला होता, तो फंडा महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला गोंधळून टाकणारा होता। ते सांगत होते लिंगायत हे लिंगायत नाही आहेत, हिंदू विरशैव लिंगायत आहेत, आमचं मिक्सअप केलं जातं आहे। अरे बाबा, तुम्ही आमचं मिक्सअप का करताय? आमचा प्रश्न आहे तुम्हाला, आमचा धर्म लिंगायत आहे, आम्ही लिंगायत आहोत। महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात जी जगण्याची जीवन पद्धती दिली, जे नीतिमूल्य मांडले, त्या आधारावरती लिंगायत समाज वाटचाल करत असताना तुम्ही आमच्या डोक्यात वेगळंच खुळका पेरण्याचा प्रयत्न करताय। लिंगायत समाजाकडं आज महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये एक सुज्ञ, वैचारिक, व्यापारात, अर्थकारणात चांगल्या पद्धतीने जीवन मार्गक्रमण करणारा समाज म्हणून पाहिलं जातं। पण आज आमच्या समाजात काही लोक मुद्दाम विष घालवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून माझ्यासारख्या तरुणाला वाटलं की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी,
संघ आणि भाजपचा विचार म्हणजे लिंगायत समाजाचा विचार आहे असं कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. ज्या महात्मा बसवण्णाला ज्या मनुवादी सनातनवादी व्यवस्थेनं उभं आयुष्य छळलं, संत शिरोमणी मन्मथ माऊलींना त्रास दिला गेला, राष्ट्रसंतांचं या लोकांनी ऐकलं नाही, ती लोक आज आमच्या समाजाचा इतिहास बदलू पाहतायत. अशा वेळी आम्ही महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले काही मोजके तरुण एकत्र येऊन त्यांनी जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या विरोधामध्ये किंवा लिंगायत समाजाचं प्रबोधन करण्यासाठी महात्मा बसवांना हेच आमच्या जीवनात सर्वोच्च स्थानी आहेत. आणि लिंगायत समाजाच्या इतिहासाची सुरुवात, लिंगायत समाजाच्या उद्धाराची सुरुवात, लिंगायत समाजाच्या न्यायाची भूमिका महात्मा बसवांनी वचन साहित्याच्या माध्यमातून मांडली, म्हणून आम्ही त्या इतिहासाची जनजागृती करत आज मंगळवेळेच्या दिशेनं आमची संघर्ष यात्रा पोहोचली आणि त्या यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. या यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या गावगड्यांमध्ये आम्ही जात होतो, मोठ्या शहरांमध्ये जात होतो, तिथे लोकांशी प्रबोधन करत होतो, लोक अतिशय हर्षोल्लासानं आमचं स्वागत करत होते, लोक आनंदानं आमच्याकडे आशेनं पाहत होते, त्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक सल आहे, ते लोक आम्हाला बोलवून दाखवत होते, आम्हालासुद्धा हे पटणाचं झालं आहे. महाराष्ट्रात प्रत्येक समाज रस्त्यावरती आहे, महाराष्ट्रात प्रचंड जातीयता बुळकावलेली आहे, महाराष्ट्रात द्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही आहेत, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो आहे, महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही आहे, बाहेर राज्यातल्या लोकांना बाहेर राज्याला न्याय दिला जातो आहे, पण महाराष्ट्राची पीछे आठवताना सगळीकडे दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवण्यांचा विचार आपल्या सगळ्यांना टाळणारा, आपल्या सगळ्यांची प्रगती करणारा, आपल्या सगळ्यांना विकासाच्या वाटेवरती घेऊन जाणारा आहे अशी आमची भूमिका लोकांच्या पुढे आम्ही ज्यावेळी मांडत होतो त्यावेळी लोकांना खरंच आपसूक वाटत होतं की महात्मा बसवण्यांचा विचार घे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. महात्मा बसवण्यांचा विचार आपणही आपल्या जीवनामध्ये जर अंगीकारला तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, एकंदरीत देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. महात्मा बसवण्यांच्या स्मारकाला घेऊन या स्मारकाचा खूप मोठा इतिहास आहे. सकाळी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला की आज तुम्ही स्मारकच का मागताय, स्मारक का निर्माण केलं जावं, तर मी त्यांना सहज बोलताना म्हणालो जर आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती डेथ झाली त्यानंतर त्याचा आपल्या घरात दर्शनीय भागात फोटो लावतो, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी योगदान दिले, ही भूमिका आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन वावरतो, तसं महात्मा बसवांनी तर 350 जाती एकत्रित केल्या होत्या, प्रत्येक माणसाच्या कल्याणाचं वचन साहित्य त्यांनी निर्माण केलं, एवढंच काय अनेक शरणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, अनेक जन्मांनी बलिदान दिलं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही लिंगायत म्हणून आमच्या डोक्यांवरती बहुजन समाजाच्या प्रत्येक माणसांवरती महात्मा बसवांचे खूप मोठे उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव या बहुजन समाजाला असणं अपेक्षित आहे, त्या विचारावरती आमचा बहुजन समाज वाटचाल करणं अपेक्षित आहे. पण काही लोक केवळ महात्मा बसवांचा मुद्दा राजकीय स्वार्थासाठी वेगळ्या भूमिकेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, पण यासोबत लिंगायत समाजाचे दुसरे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्याही प्रश्नाकडे आज कोणी बोलायला तयार नाही आहे. लिंगायत समाज अर्थकारणात, व्यापारकरणात महत्त्वाची भूमिका बजावतो. सोलापूरचं शहर असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल किंवा सीमावर्ती भागात विशेषतः प्रत्येक शहराच्या ठिकाणी लिंगायत समाज व्यापारकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतो. आमचे व्यापारी लोक असतील की सर्वसामान्य लोक असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात टॅक्स पे करतात, त्या टॅक्सच्या माध्यमातून सरकार विविध योजना राबवतं, मग आमचा प्रश्न आहे या सरकारला. लिंगायत समाजासाठी मागच्या अनेक दिवसापासून तुम्ही सत्तेत आहात, एक दशकापासून तुम्ही आमच्यासाठी कुठली योजना राबवली? आमचे विद्यार्थी पुण्याला, मुंबईला अभ्यास करणारे ज्यांची परिस्थिती नाही आहे ते सरकारकडे आशेनं पाहत आहेत. वेगवेगळ्या समाजासाठी त्यांनी बार्टी, आरटी, महाज्योती, सारथी सारख्या वेगळ्या संस्थांची निर्मिती केली, पण लिंगायत समाजातल्या लोकांसाठी एकाही संस्थेची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे. मग लिंगायत तरुणांनी शिकत असताना घरची परिस्थिती चांगली नसेल तर शाळा शिकायची का सोडून द्यायचं? स्पर्धा परीक्षेची तयारी करायची का नाही? मग स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा देणाऱ्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं लिंगायत प्रतिनिधी जे राजकारणात काम करत आहेत त्यांची भूमिका हे असणं अपेक्षित आहे की लिंगायत विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक प्रोत्साहनपर अनुदान देणारी
संस्था स्थापन करण्यासाठी शासकीय पातळीवरती प्रयत्न करणं अपेक्षित होते, पण या प्रश्नांवरती ते बोलत नाही आहेत. ते केवळ संघ आणि भाजपाचा अजेंडा राबवण्यामध्ये व्यस्त आहेत. ते केवळ कुठला तरी चुकीचा विचार लिंगायत समाजाच्या डोक्यात पेरायचा. भावनिकता कशी काय निर्माण करता येईल? लिंगायत समाज हा अतिशय भावनिक आहे, तो लवकर कॅच करता येतो, ही भावना या लोकांच्या मनामध्ये आहे. पण आज काही तरुण महात्मा बसवण्यांचा विचार घेऊन समाज जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक माणसाच्या डोक्यात महात्मा बसवण्या कसे पोहोचतील, त्या विचारावरती तो कसा वाटचाल करेल, ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काही लोक मुद्दामच मध्येच येतात निवडणुकांच्या पुढं आणि महात्मा बसवण्यांचा विषय उकरून काढतात. खरं तर हा महात्मा बसवण्यांचा आणि मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीचा अपमान आहे असं आम्ही समजतो. यानंतर दुसरा मुद्दा होता आमच्या लिंगायत समाजातल्या आरक्षणाची आज खूप मोठी वाताहत झालेली आपल्याला दिसायला मिळते. नांदेड जिल्ह्यामध्ये वाणी असणाऱ्या TC लोकांना आरक्षण मिळतं, तेच लातूर जिल्ह्यामध्ये लिंगायत वाणी असेल, हिंदू वाणी असेल किंवा वेगवेगळे जे वाणी उल्लेख आहे त्याच्या अगोदर जर कुठला शब्द असेल तर त्या लोकांना आरक्षण मिळत नाही आहे. याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करून एक शुद्धीपत्रक काढणं अपेक्षित होतं. जे जे लोक लिंगायत आहेत, ज्यांचे ज्यांचे ब्लड रिलेशन आहेत, त्यांच्या एका कुटुंबातल्या एका भावाच्या TC वाणी आहे म्हणून त्याला आरक्षण आहे आणि दुसऱ्याच्या TC लिंगायत म्हणून त्याला आरक्षण नाही आहे. यामुळे आमच्या समाजातले कित्येक मुलं वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये एम्स असेल, MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, अशा ठिकाणी त्यांचा नंबर लागण्याऐवजी त्यांना खूप सगळ्या मोठ्या प्रमाणावर पैसे भरावे लागतात म्हणून शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यावरती कुणी बोलायला तयार नाही आहे. का होते ते स्मशानभूमी निर्माण व्हावी हा देखील आमचा प्रश्न होता. प्रेताची विटंबना होता कामा नाही आहे. मरणवे महानवमी आहे, आमच्या समाजामध्ये अंत्यसंस्काराला समाधी समजलं जातं, समाधीचा एक वेगळा विशिष्ट विधी करण्यात येतो, ही आमची भूमिका होती. यासोबतच आमच्या अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही लोकांमध्ये प्रबोधन करत असताना महात्मा बसवांना हे लोकशाहीचे जनक आहेत. 12 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे म्हणून या सगळ्या बहुजनवादी महापुरुषांच्या विचाराचा उद्गाता महात्मा बसवांना होते म्हणून महात्मा बसवांचा पुतळा मुंबई येथे विधिमंडळ परिसरामध्ये महात्मा बसवांचा पुतळा उभारण्यात यावा, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. मंगळवेढा इथलं स्मारक होत असताना काही गोष्टी आम्हाला खूप मनाला वेदना देऊन जातात. हा सीमावर्ती भाग आहे, सीमावर्ती भागामध्ये महात्मा बसवांचा वावर आहे, महात्मा बसवांच्या विचाराची लोक आहेत, लिंगायत समुदायांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे. पण आज आमची परिस्थिती काय आहे? लिंगायत समाज आणि महात्मा बसवांबद्दल महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही हो. यापुढं जर महात्मा बसवण्याच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ काढण्यात आलं केवळ निवडणुका म्हणून, तुम्ही लिंगायत समाजाबद्दल काहीच करायला तयार नाही आहे. उलट निवडणुकांच्या पुढं महात्मा बसवण्याच्या नावानं आर्थिक महामंडळ काढता आणि आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून उगाच गाजावाजा पेपरला जाहिराती इकडं तिकडं लोकांना पळवता पण एकाही लोकांना लाभ देत नाही आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही OBC आट टाकली. मग OBC आरक्षण कोणाला आहे? फक्त ज्यांच्या TC वाणी आहे. मग लिंगायत समाजाला कसं काय महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ? हा सगळा गोंधळाची परिस्थिती एकंदरीत लिंगायत समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्नही लोक करत आहेत. याबरोबरच अतिशय महत्त्वाचा आणि महात्मा बसवांच्या विचाराला घेऊन प्रबोधनाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यासह मराठी साहित्य विश्वातल्या अनेक लोकांचं साहित्य प्रकाशित करण्यात आलं. आमची या माध्यमातून एक प्रमुख मागणी आहे की महात्मा बसवांचं वचन साहित्य आज 23 पेक्षा अधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. तसंच ते साहित्य मराठीमध्ये ट्रान्सलेट झालं आहे. मग ते साहित्य महाराष्ट्रातल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका राज्य सरकारची असणं अपेक्षित आहे. म्हणून महात्मा बसवांचं वचन साहित्य महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित व वितरित करण्यात यावं, ज्यामुळं महात्मा बसवांचा विचार लोकांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचेल आणि लोक जातीय द्वेषातून बाहेर पडतील आणि महाराष्ट्रामध्ये समतामूलक समाजाची निर्मिती होईल, यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण आज परिस्थिती एका विषमतेच्या वाटेवरती आहे. आज महाराष्ट्रातला प्रत्येक समाज रस्त्यावरती आहे, प्रत्येक माणसांवरती अन्याय होतो आहे. पण 12व्या शतकात महात्मा बसवांनी जे अनुभव मंटपाच्या माध्यमातून
कल्याण क्रांतीच्या माध्यमातून जे काही राज्य निर्माण केलं होतं ते आजही जगाच्या पुढं एक वेगळं आदर्श ठेवून आहे. गरीब माणसाला ज्याला कोणीच विचारत नाही आहे, जो खितपत पडला आहे, ज्यांच्याकडून कोणी पाहायला तयार नाही आहे, ज्याला आयुष्यात सन्मान नावाची गोष्टच काय असते हे माहीत नाही आहे, अशा लोकांना महात्मा बसवनांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून उराशी कवटाळलं, त्याला न्याय दिलं, शरण बनवलं आणि त्याला या व्यवस्थेचा घटक म्हणून वावरायला शिकवलं. आज आमच्या या सध्याच्या 21व्या शतकातल्या परिस्थितीमध्ये आजही बसवनांच्या विरोधातलं काही लोक काम करू पाहत आहेत आणि या विचाराला, महात्मा बसवनांच्या विचाराला आमच्या समाजातल्या लोकांना सोबत ठेवून काही पक्ष मुद्दाम महात्मा बसवनांचा विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दाम लिंगायत समाजामध्ये वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्न निर्माण करत आहेत. राजकीय नेत्यांना घेऊन, भगवं वस्त्र घालणाऱ्या लोकांना घेऊन लिंगायत समाजाचं सगळं वातावरण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न या मनोवादी सनातनवादी भाजपच्या लोकांकडून केला जातोय. आमचा या माध्यमातून मुद्दाम त्यांना इशारा आहे, आम्ही लिंगायत आहोत, आम्हाला संघ आणि भाजपाचा इतिहास म्हणजे लिंगायतांचा इतिहास होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा लढणारा महाराष्ट्र आहे, त्याप्रमाणे आम्ही महात्मा बसवनांच्या विचाराची शरण आहोत. तो विचार सजग आणि सक्षमपणे जगण्यासाठी, तो विचार लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवसेचा रात्र करत आहोत आणि आमचं पूर्ण आयुष्य महात्मा बसवनांच्या विचारासाठी समर्पित आहे. आमच्यासाठी राजकारण हे सेकंडरी पार्ट आहे, पण महात्मा बसवन आणि समाज हे फर्स्ट आहे. त्यामुळे आम्ही या विचाराच्यावरती प्राणपणे प्रेम करतो. या विचाराला कोणीही संपवण्याचा प्रयत्न करू नये किंवा लिंगायत समाजाचा विचार बदलण्याचा प्रयत्न करू नये ही भावना घेऊन आम्ही मागचे 4 दिवस अतिशय वैचारिक मागण्या लोकांच्या पुढं घेऊन जाऊन ही लिंगायत संघर्ष यात्रा पूर्ण केली. या यात्रेमध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या अनेक समाजबांधवांनी आम्हाला प्रेम दिलं. नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या चारही जिल्ह्यातल्या लोकांनी महात्मा बसवनांच्या विचारावरती प्रेम करत असताना आम्हाला ऐकून घेतले, आम्हाला सहकार्य केलं आणि मंगळवेढ्याच्या स्मारकाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकांचं प्रबोधन करू शकलो आणि तो आमच्या आत्मसन्मानाचा मुद्दा आहे हे आम्ही लोकांना जाणीव करून देऊ शकलो याचा आम्हाला या ठिकाणी मनापासून आनंद होतो. आणि या ठिकाणी ही यात्रा आणि या यात्रेमध्ये मी एकटा जरी लोकांच्या पुढं बोलत असलो, यामध्ये माझ्यासोबत असणारे माझे मित्र आदरणीय प्राध्यापक उद्धव बांगर सर, आदरणीय विक्रमजी पटणे, आदरणीय वीरभद्र चिद्रे, माझे नातेवाईक शिवसाम गोंड यासह आमच्या राहताचे सारथी आबा पाटील आणि शेळगावकर बंधू या सगळ्यांचं अप्रत्यक्षरित्या खूप मोठं योगदान होतं. मी त्यांच्याही या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो. आपण सगळेजण एवढ्यावरतीच न थांबता महात्मा बसवनांच्या विचाराला न्याय देण्यासाठी, महात्मा बसवनांचं मंगळवेढ्यात स्मारक उभा करण्यासाठी आणि लिंगायत समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, महात्मा बसवनांच्या विचारातला स्वप्नातला समाज निर्मित करण्यासाठी आपण सगळेजण सातत्यानं त्या विचारावरती वाटचाल करत राहूयात. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो, हा लढा लोकलढा बनवून महात्मा बसवनांचा विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक जनमानसापर्यंत सामान्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी आणि मंगळवेढ्याचं स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्राणपणाने ही लढाई लढणार आहोत. एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. शरण शरणार्थी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.